आज प्रेमी युगलांचा व्हॅलेंटाईन वीक आहे. आज लाखो लोक एकमेकांना लव्ह यू म्हणतील. पण तुम्हाला माहिती आहे का की लव्ह अर्थात प्रेम हा शब्द कुठून आलाय? चला तर आपल्या मनातल्या जोडीदाराला आय लव्ह यू म्हणण्याआधी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. इंटरनॅशनल स्कूल ऑफ एज्युकेशन नावाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जुन्या इंग्रजीच्या लुफू या शब्दावरून प्रेम हा शब्द तयार झालाय. लुफू म्हणजे खोल आपुलकी. मात्र हा लुफू शब्द ही मूळ इंग्रजी शब्द नाहीये. हा शब्द पर्शियन शब्द लुवे तसेच जुन्या जर्मन शब्द लुबावरून आलाय. वास्तविक प्रथम प्रपोज कोणी मांडलं हे कुठेही ठोस लिहिलेलं नाहीये. मात्र पहिल्यांदा प्रपोज करताना जे चित्र जगासमोर आलं ते 1925 साली जेव्हा सेवन चान्सेस या इंग्रजी चित्रपटाचा कॉमिक अभिनेता बस्टर कीटन त्याच्या नायिकेसमोर घुडगे टेकून आपलं प्रेम व्यक्त करत होता. तो एक मुकपट होता. यानंतर गुडघ्यावर बसून प्रपोज करण्याची परंपरा आधी युरोपात आणि नंतर संपूर्ण जगात सुरू झाली असं म्हणतात. जर आपण असल ऐतिहासिक कागदपत्र पाहिली तर 1423 आसपास लोकांनी एखाद्यावर प्रेम दाखवण्यासाठी लवसिक हा शब्द वापरल्याचं दिसून येईल. त्याच वेळी 1919 सुमारास लोक लव्ह लाईफ सारखे शब्द वापरू लागले. त्यानंतर सर्रास सगळीकडेच लव्ह हा शब्द वापरला जातोय.